बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिनी आता सहावीत आहे नुकताच तिला शाळेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे शाळेचा विद्यार्थी प्रमुख निवडून देण्यासाठी तिला मत द्यावं लागणार आहे विद्यार्थी प्रमुख म्हणजे मॉनिटर तिने नेमकं कुणाला निवडून द्यावं सांगा बरं गोष्टीचं नाव आहे मिनीचं पहिलं मतदान ओरिजिनल स्टोरी मिनीज फर्स्ट वोट बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे शबनम मिनवाला चित्रांकन एकता भारती मराठीमध्ये अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी मिनी ही सहावीतली विद्यार्थिनी मिनीची ओळख सांगायची तर गालावरची गोड खळी डाव्या उजव्या बाजूला उड्या घेणाऱ्या दोन पोनिटेल्स आणि सतत कुठल्या तरी विचारात घडलेलं इकडे तिकडे भटकत राहणारं तिचं मन असं अनेक दिशांना एकाच वेळी भटकणारं मन कधीकधी उपयोगी ठरायचं म्हणा पण अगदी कधीकधी हं मांजराला जवळ घेऊन त्याचे लाड करत एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीची स्वप्न रंगवत मिनी गृहपाठ करायची तेव्हा हे ठीक होतं या सगळ्या गोष्टी एकाच वेळी केलेल्या चालायच्या पण मिनी तिच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात जायची तेव्हा मात्र खरी पंचायत व्हायची तिच्या मनातल्या एका भागाला लाडू हवे असायचे दुसऱ्याला गुलाबजाम तर तिसऱ्याला बर्फी मी उद्याच ठरवीन काय घ्यायचं ते मग मिनी आईला म्हणायची मिनीला कधी म्हणून कुठलाच निर्णय घेता यायचाच नाही या आठवड्यात मात्र मिनीला एक मोठा निर्णय घ्यायलाच लागणार होता कुठली मिठाई निवडायची किंवा शाळेच्या ग्रंथालयातलं कुठलं पुस्तक घ्यायचं याहीपेक्षा मोठा निर्णय या आठवड्यात मिनीला शाळेचा पुढचा विद्यार्थी प्रमुख निवडण्यासाठी मत द्यायचं होतं तिचा मित्र अरुण आठवीत होता त्याने याआधी दोनदा मतदान केलं होतं आदल्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी ए मी कुणाला मत देऊ रे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना मिनीने त्याला विचारलं अगय तुझं मत आहे ना तूच ठरवायला हवंस पण कसं ठरवू मिनीने विचारलं तिचा चेहरा गोंधळलेला दिसत होता शाळेत लावलेली सगळ्यांची पोस्टर्स वाच अरुण तिला म्हणाला त्यांची भाषणं नीट ऐक ते देत असलेल्या आश्वासनात काही तथ्य आहे का हे बघ आणि मग ठरव ना तुला कुणाला मत द्यायचंय ते मिनीने यापूर्वी कधीच मतदान केलेलं नव्हतं कारण सहावीत गेल्यावरच विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळू शकायचा ना जो सर्वात उत्तम काम करू शकेल त्यालाच आपण मत द्यायला हवं अरुण म्हणाला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी चार उमेदवार निवडणूक लढवत होते त्यांची पोस्टर्स आणि निरनिराळी आश्वासनं देणारी घोषवाक्य शाळेच्या भिंतींवर झळकत होती मधल्या सुट्टीत मिनी आणि मोहसिनने सगळी पोस्टर्स वाचून काढली दियाचं पोस्टर होतं दियाला मत द्या दियाची पोस्टर्स इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी आणि चमचमती होती तिच्या अंगात कला होतीच म्हणा प्रत्येक चित्रकला स्पर्धेत ती हमखास बक्षिसं मिळवायची त्यानंतर पोस्टर होतं प्रतीकचं त्याच्यावर लिहिलं होतं प्रतीकला मत द्या प्रतीकच्या पोस्टर्सचा भर मुख्यत खेळांवर होता क्रिकेट फुटबॉल आणि बुद्धिबळ तो क्रिकेट टीमचा कॅप्टनच होता तिसरं होतं रुबिनाचं त्याच्यावर असं लिहिलं होतं शाळेत आणखी गंमत यावी म्हणून रुबिनाला मत द्या रुबिनाची पोस्टर्स तशी साधी आणि जरा गबाळीच म्हणावी अशी होती शाळा हे आणखी मजा येईल असं ठिकाण करण्यावर तिचा कटाक्ष होता अक्षयच्या पोस्टर्सवर त्याचे स्वतःचेच पुष्कळ फोटो होते त्याच्यावर लिहिलं होतं तुमचं मत अक्षयलाच द्या शाळेतला तो सर्वात फॅशनेबल आणि प्रचंड आत्मविश्वास असणारा मुलगा होता ना त्याची पोस्टर्स वर्गातल्या फळ्यापेक्षाही मोठी होती खरंतर अशी मोठाली पोस्टर्स लावणं हे शाळेच्या नियमांच्या विरुद्ध आहे मोहसीन हळूच मिनीला म्हणाला पण अक्षयस जिंकेल बघ आपल्याला हवं ते सगळं तो मिळवतोच दिवसभर मिनीचं मन तीन निरनिराळ्या दिशांना धावत होतं अगं मी दियाला मत देऊ का संध्याकाळी मिनीने आईला विचारलं तिची पोस्टर्स फारच सुरेख आहेत की अक्षयला देऊ रात्री जेवताना तिने वडिलांना विचारलं त्याची पोस्टर्स अख्खी भिंत व्यापणारी आहेत का प्रतिकच बरा झोपताना तिच्या मनात आलं मोसिनला तोच सर्वात जास्त आवडतो तुझं मत तू ठरवायचंस दिवा बंद करत आई म्हणाली दुसरं कुणीही तुला हे सांगू शकत नाही आपल्याला हा निर्णय घ्यायला लागू नये अशी मिनीची इच्छा होती मला एकच गोष्ट माहिती आहे ती म्हणजे रुबिनाची पोस्टर्स मला खरंच आवडलेली नाहीत मंगळवारी उमेदवारांनी सगळ्यांना बॅजेस वाटले दियाचे बॅजेस चांदण्यांच्या आकाराचे होते प्रतीकचे बॅजेस गोल आकार म्हणजे चेंडूसारखे अक्षयचे बॅजेस तर एखाद्या नॅपकिन इतके मोठे होते त्यावर चॉकलेट्स चिकटवलेली होती रुबिनाचे बॅजेस लहानसे आणि वेडेवाकडे होते प्रत्येक बॅजवर तिने शाळा हे सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण कसं बनेल यासाठीचे उपाय लिहिले होते म्हणजे असे की गुंडगिरी थांबवा आपले वर्ग स्वच्छ ठेवा मधल्या सुट्टीत संगीताचा आनंद घेऊया वगैरे त्या दिवशी घरी जाताना मिनी चॉकलेट खात होती बहुदा मी अक्षयलाच मत देईन ती म्हणाली जिंकला तर तो कदाचित सगळ्यांना चॉकलेट्स वाटेल अक्षय सगळे नियम धुडकावतोय अरुण म्हणाला अशी मोठाली पोस्टर्स लावायला किंवा चॉकलेट्स वाटायला परवानगी नाही आहे त्यालाच मत देण्यासाठी तो इतरांना जबरदस्तीही करू शकत नाही पण काहीही झालं तरी तोच निवडून येणार बुधवार हा उमेदवारांच्या भाषणासाठीचा दिवस होता दियाचं भाषण तिच्या पोस्टरसारखंच गोड होतं शाळेत चित्रकला आणि नृत्याचे तास वाढवण्याविषयी ती बोलली प्रतीकचा उत्साह आणि ऊर्जा बोलताना ओसंडून वाहत होती तो खेळांविषयी भरभरून बोलला अक्षयचं भाषण जरा भडक होतं आपण किती महान आहोत हेच त्याने सगळ्यांना सांगितलं रुबीना बोलताना संकोचत होती आपल्या भाषणात तिने कितीतरी नव्या कल्पना मांडल्या मिनीला त्या खूपच आवडल्या मिनी आणि मोहसिन चटणी सँडविच खात होते तेवढ्यात भास्कर तिथे आला ए ऐका रे मी सांगून ठेवतोय अक्षयलाच मत द्यायचंय तुम्ही मोहसिनला लाथ मारण्याचा आविर्भाव करत तो दरडावून बोलला हे बघ आम्ही कुणाला मत द्यायचं हे दुसरं कोणी आम्हाला सांगू शकत नाही मिनी म्हणाली तू आम्हाला अशी दमदाटी करू शकत नाहीस बरं का खरं की काय भास्कर कुत्सितपणे हसत म्हणाला यामुळे मोहसीन जरा घाबरलाच होता मिनी मात्र चिडलेली होती आपलं मतदान गुप्त असतं ती म्हणाली आपल्याला घाबरायची मुळीच गरज नाही तू अक्षयला मत देणार नाही अस का मोहसीनने विचारलं मिनीने नकारार्थी मान हलवली आज प्रथमच ती आपल्या निर्णयाबद्दल गोंधळलेली नव्हती मोहसीनच्या कानात तिने हळूच एक नाव सांगितलं गुरुवारी मिनी रांगेत उभी राहिली आपला नंबर आल्यावर ती मतपेटीजवळ गेली कागदाचा चौकोनी तुकडा पुढ्या घेऊन तिने त्यावर ठळक अक्षरात एक नाव लिहिलं मग कागदाची घडी घालून तिने तो मतपेटीत नीट टाकला मिनीने कुणाला मत दिलं असेल असं तुम्हाला वाटतं तुम्ही मत दिलं असतं मधल्या सुट्टीत मुख्याध्यापिका कपूर यांनी निकाल जाहीर केला रुबिना हरली म्हणून मिनीला वाईट वाटलं रुबिनाची पोस्टर्स साधीशीच होती बॅजेस फारसे आकर्षक नव्हते शिवाय तिचं भाषण अगदी साधं होतं आणि बोलणंही संकोचलेलं होतं पण तिच्या कल्पना इतक्या छान होत्या की मिनीने तिलाच आपलं मत दिलं अक्षय या निवडणुकीत हरल्याचा मात्र मिनीला मनोमन आनंद झाला आता प्रतीक शाळेचा विद्यार्थी प्रमुख झाला होता मिनीने घरी गेल्यावर आईला निवडणुकीविषयी सांगितलं आई ग सांगित मला वाटतं मी नीट निवड करायला शिकले ती म्हणाली आणि मला मतदानाविषयी थोडं शिकता आलंय आता शाळेची पुढची निवडणूक कधी येईल असं झालंय मला कशी वाटली ही गोष्ट तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढच्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद